नमस्कार, मी संध्या आणि माझ्या संध्याज मराठी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवपुरी। बनवण्यासाठी मी पाणीपुरीचे चिप्स घेतलेले आहेत। हे सहजपणे आपल्याला किराणा दुकानामध्ये मिळतात। तर यांना आपण आता मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी यांना तळून घेतलेलं आहे। तर शेवपुरीसाठी काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया। तर मी इथे घेतलेली आहे शेव, ही मी घरीच बनवून घेतलेली आहे। तुम्ही दुकानातली सुद्धा शेव वापरू शकता। मग मी इथे घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली, कांदा बारीक चिरलेला, थोडं तिखट, मीठ, चाट मसाला आणि सॉस घेतलेला आहे मी गोडवाला टोमॅटो सॉस। आणि आलूची भाजी मी घरीच नेहमीप्रमाणे आपण जशी भाजी करतो तशी फोडणी घालून घेतलेली आहे। आणि इथे पाणीपुरीचे जे चिप्स होते ते तळून घेतलेले आहेत। याला आपण असे व्यवस्थित फोडून घेणार आहोत। या चिपला व्यवस्थित कमी आचवर तळून घ्यायचं, मग ते व्यवस्थित कुरकुरीत बनतात। अशा प्रकारे आपण यांना फोडून घ्यायचं। यात आता मी आलूची भाजी घालणार आहे। तर यात मी आता बारीक चिरलेला कांदा भरून घेणार आहे। संपूर्ण पाणीपुरीमध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं। नंतर मी टोमॅटो घालणार आहे बारीक चिरलेला। यात मी आता टोमॅटो सॉस घालून घेत आहे। तुम्ही चिंचेची चटणी सुद्धा घालू शकता। ज्यांना दही आवडत असेल ते दही सुद्धा घालू शकतात। यावर मी आता मसाले घालून घेणार आहे, म्हणजे तिखट, मीठ आणि चाट मसाला। तर तिखट असं चिमटीने घालून घ्यायचं थोडं थोडं। मीठ थोडं घालायचं एकदम, कारण आपण आलूच्या भाजीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे। चाट मसाला घालून घेणार आहे। यावर आता शेव घालून घेऊया। यावर आता मी कोथिंबीर घालून घेणार आहे। अशा प्रकारे आपली शेवपुरी बनून तयार आहे। आणि ही झटपट बनून तयार होते। जेव्हा कधी आपल्याला काही खायची इच्छा झाली तर आपण हिला झटपट बनवू शकतो। यात तुम्ही हिरवी चटणी सुद्धा घालू शकता, पण अशा प्रकारे केली तरी सुद्धा टेस्टी लागणार आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही आतापर्यंत मला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा, जेणेकरून मी कोणतेही व्हिडिओ घालणार तर ते तुम्ही मिस करणार नाही। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।